वॅनिला स्पॉन्जसाठी आपल्याला लागणार आहे 1.5 कप वॅनिला प्रीमिक्स, 1 स्पून ऑइल, 1/4 स्पून वॅनिला इसेन्स, चॉको चिप्स आणि पाणी। आपण कढई ठेवूया तिथे गॅसवर आणि ती आपल्याला 10 मिनिट प्रीहीट करायची आहे। तर स्टँड किंवा डिश आपण ठेवू शकतो त्यामध्ये। तर आपल्याला कपकेक करायचे आहेत त्यामुळे मी डिश ठेवली आहे इथे आणि 10 मिनिट तिला प्रीहीट करून घ्यायचं आहे। आणि आपण तोपर्यंत बॅटर बनवायला घेऊयात। एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये मी इथे 1.5 कप प्रीमिक्स आहे तो तळून घेतेय। तुमच्याकडे प्रीमिक्स अवेलेबल नसेल तर मैदा केकची रेसिपी मी चॅनलवर टाकली आहे, ती तुम्ही पाहू शकता। आणि 1 स्पून ऑइल टाकले, तर मिक्स करायचे व्यवस्थित आणि पाणी टाकायचे थोडं थोडं पाणी। प्रीमिक्स असेल तर आपल्याला दूध वगैरे लागत नाही, फक्त पाण्यामध्येच होतं आणि छान असा होतो, खूप स्पॉन्जी होतो। लास्ट पर्यंत रेसिपी पाहत राहा। आणि आपण आता 1/4 स्पून व्हॅनिला इसेन्स टाकलाय। व्हॅनिला इसेन्स ही स्मेल छान येतो, त्याचा टेस्ट पण छान लागते। तर आपलं बॅटर रेडी आहे आणि आपण ते कपमध्ये भरून घेऊयात। 1/2 कप भरायचा आहे कारण कपकेक हे फुलतात खूप। आणि टॅप करायचं आहे। तुमच्याकडे मोड नसेल तर कॉफीचे मग असतात त्यामध्ये केलं तरी चालेल, किंवा वाटीमध्ये केलं तरी चालेल। आणि डेकोरेशनसाठी थोडंसं चॉको चिप्स टाकते आणि आपण ठेवून देऊयात आता गॅसवर। खूप झटपट आणि इन्स्टंट असे होतात हे। तर 15 मिनिटात मी चेक करूयात आपण। तर वाव, कपकेक आपले झालेत, रेडी झालेत। याच्यामध्ये आता आपण स्पून टाकून पाहूयात ते रेडी आहेत की नाही। स्पून प्लेन आलाय आपला, म्हणजेच ते बेक झालेत पूर्ण। असे हे आपले कपकेक रेडी आहेत। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।